सब्सक्राइबर जे आहेत त्यांची कमाल आहे का काय आहे ना? मला वाटायचं की सबस्क्रायबरला ना दुसऱ्या महिलांची इज्जत काढलेली खूप आवडते, म्हणजे काहीच सबस्क्रायबर का नेमके ज्यांच्या पुढे मंच बिंच असं काहीतरी नाव लावलेलं असतं ते। कारण की एक बाई आहे यूट्यूबवरती, ती रोज एक ना एक महिलेची इज्जत काढते। कोणाचा रेप झाला तर बोलते खूप चांगला झाला तिचा रेप झाला, बोलते की तिची मुली पण तशाच असतील, कोणाचं काय झालं तर बोलते हां हे असेच आहेत, कुणाच्या नवऱ्याने सोडलं असेल तर बोलते ही अशी होती म्हणून हिच्या नवऱ्याने सोडलं। आणि ह्या सर्व गोष्टींना त्यांचे सबस्क्रायबर खूप लाईक करतात, त्यांना खूप मजा येते। कोणाचा रेप झाला असेल, कोणी बायकोला सोडलं असेल तर ही बोलते अख्ख्या काय चाकणनी खाऊन फेकलेली, त्यानंतर अख्ख्या चेंबूरने टाकलेली, हां। आणि मग जेव्हा ही फेकलेली टाकलेली बोलते तेव्हा ते सबस्क्रायबर खूप मजा घेऊन टाळ्या वाजवतात आणि बोलतात वाव ताई क्या बात कही है आपने। त्यानंतर ह्याच ज्या ताई आहेत ना, ह्या काही काही बायांना चप्पल दाखवतात, हे बघ मी किती श्रीमंत आहे, माझी 5,000 चप्पल आहे, तुमची औकात तरी आहे का माझ्यासमोर उभं राहायची, असं बोलतात बरं का ह्याच ताई। आणि मग सबस्क्रायबर बोलतात वाव ताई क्या बात कही है आपने। आणि मग असं बोलता बोलता ताई प्रत्येक महिलेची रोज इज्जत काढतात, 2-2 तास 3-3 तास। आणि मग सगळे सबस्क्रायबर बोलतात वाव ताई किती मस्त बोलतेस ग, किती छान लिहितेस ग, ताईंच्या लिखाणीचं कौशल्य फार सुंदर आहे, कोणाचं भोग कोणत्या कलरचं आहे इथपासून त्या छान शब्दात लिहितात। आणि मग तेच सबस्क्रायबर बोलतात वाव ताई क्या बात कही है आपने। मग ताई असं प्रत्येकीचं कोणाचं हे कसं, कोणाचं ते कसं, कोणाची छाती केवढी सुजलेली, कोणाचा मागचा भाग केवढा सुजलेला, हे सर्व ही जी ब्लॅकमेलर ताई आहे ही लिहित असते, कारण तिच्याकडे खूप सुंदर लिहिण्याचं कौशल्य आणि बोलण्याचं कौशल्य आहे। आत्तापर्यंत 100 जणींची तिने इज्जत काढली हेच बोलून। आणि मग आज तिने 2-3 जण असे पाळलेली आहेत इतरांना शिव्या द्यायसाठी, 500-500 रुपयात मिळतात असे लोक बरेच। तर आपण आज त्यांनी जे असे घाणेरडे अश्लील शिव्या देणारी बाई आहे ती माझ्याबद्दल बोलली, तर मी तिला खूप छान भाषेत सांगितलं की ताई तू ना भाजी विकायचं काम कर, मेहनतीने कर, पण कोणी 500 रुपये दिले त्यासाठी स्वतःचं इमान विकू नकोस। तर ताईंना लगेच वाईट वाटलं, बापरे तू इन्सल्ट केली, अगं बाई तुझे जेवढे व्हिडिओ आहेत ना त्यातले 95% व्हिडिओ तू दुसऱ्यांची इज्जत काढून कमवलेस, बनवलेस ते जे व्हिडिओ आहेत ना ते, तर त्यांना ना पहिले जाऊन त्या स्मिताला त्या अनिताला आणि त्या मनालीला जाऊन पैसे दे जेवढे डॉलर छापलेस त्याचे, कळलं का? आणि मग नंतर आणि दुसऱ्यांना सांगणारी की भांडा मग तुमचे हे वाढतील व्यू वाढतील सगळं वाढतील, हे दुसऱ्यांना सांगणारी ही जी बाई आहे, दुसऱ्यांसाठी लिहिताना किती छान लिहिते ना, किती मजा येते ना दुसऱ्यांना लिहिताना, बेवडी ही चरित्रहीन ती ती कोणती धंदेवाली ती ही ती ती। आणि मग स्वतःसाठी एक पण भाषा सहन नाही होत, जर सहन नाही होत तर दुसऱ्यांना पण तसं बोलू नये। आणि जे 500 रुपयासाठी इला विकले गेले आहेत ना ज्यांचे इमान, त्यांनी देखील लक्षात ठेवा, ज्या दिवशी ही गजा आड जाईल ना त्या दिवशी तुम्ही पण सर्व जाणार। आणि मग ती तर सोडून द्या, तिचं तिला तर मला वाटतं मी कसं तिला मॅड म्हणून सोडून दिलं तसं तिच्या घरच्यांनी देखील सोडून दिलेलं दिसतंय, तेव्हाच ती रात्री 2-3 वाजेपर्यंत लाईव्ह वगैरे घेत असते, सर्वसामान्य महिला अशी नाही वागत। आणि मी तिचा विषय पण घेणार नव्हते, परंतु आता ही ती आतून कडे करायची सवय आहे ना हिची। आणि मग तेव्हा जी ही बाई जेव्हा दुसऱ्यांना बोलते कोणी मेलेल्याला दिलेले पैसे मागते परत, तेव्हा हिला कोणीच बोलत नाही की हे तू असं चांगलं नाही, हे माणुसकीला काळीमा फासणारं आहे, अशी अपेक्षा नाही आहे तुझ्याकडून, तुझ्या श्रीमंतीचा तुला फार गर्व आहे, असं तिला कोणीच बोललं नाही, असं देखील बोलायला पाहिजे ना। हेच सबस्क्रायबर जेव्हा ती दुसऱ्यांची इज्जत काढेल तर तेव्हा तिला बोलतात हां ताई छान, आणि दुसऱ्यांनी त्याची काढली तर बोलतात तुमच्याकडे काय प्रूफ आहे, प्रूफ द्या, इट्स प्रूफ हां, पण मी गंमत करते। तर मग हे सबस्क्रायबर कसे, आणि हेच ते सबस्क्रायबर जे दुसऱ्यांना बोलतात की बापरे ती त्या माणसासोबत तिचं अफेअर होतं, आणि मग जेव्हा यांचं राधाकृष्णाचं असतं तेव्हा मग बोलतात काय नाही ठीक आहे चालेल तुम्ही दोघे एक व्हाल, भांडण करू नका, एवढं कसं काय रे तुम्ही दुसऱ्यांचं अफेअर ते अफेअर आणि हिचं अफेअर ते तुम्ही जस्टिफाय करता, अरे कोण नाही आहे ती, तिला तिच्या नवऱ्याचं पण साथ नाही आहे, कोण नाही आहे ती, ती फक्त बोलवच्चन आहे,
बोल बच्चे नाही ती फक्त काही तिच्यात दम नाही आहे आणि तिच्यासोबत कोणी टिकलं पण नाही. आतापर्यंत जेवढे तिला भेटले ना सगळ्यांनी तिला डंपच केले बिकॉज शी डिझर्व टू डम्प. तिचा काय सोनी बिनीचा विषय मी घेणार नाही कारण मला कोणाचं कॅरेक्टर असॅसिनेशन करायला आवडत नाही. परंतु ज्या प्रकारे ती असं लोकांना म्हणजे साध्या घरच्या महिलांना फसवते, त्यांना पैसे देते, त्यांना पैशाचं लालच दाखवते, त्यांना संगीतात त्यांनी सांगितलं होतं एका तिच्या व्हिडिओमध्ये, मी ऐकलं ते काल की परवाचा व्हिडिओ आहे बहुतेक. ती बोलली की ही लोकांचे फोटो काढते तिच्या ग्रुपमधल्या महिलांचे आणि मग ते स्वतःजवळ ठेवून घेते असे घाणरडे आणि मग त्यावर ती ब्लॅकमेलिंग करते बरं का. तर चांगल्या घरच्या महिलांनी लक्ष द्या ह्या सर्व गोष्टींकडे आणि बळी पडू नका या सर्व गोष्टींना, कारण जर तुमच्या मागे कोणी उभं नसेल तर मग तुम्ही अडकणार. ही तर अडकणारच आहे पण तुम्हाला पण घेऊन जाईल, हम तो डुबे सनम तुमको भी ले डुबेंगे अशा प्रकारे. तर स्वतःला सावरा आणि थोडं दूर व्हा, हे मी त्या सगळ्या सबस्क्रायबरला त्या सगळ्या महिलांना बोलते आणि खरंच खूप कळकळीने विनंती करते कारण मला असं वाटतं की कोणत्या चांगल्या लोकांचं वाईट नको व्हायला ना. चला तर बाय.